अखेर सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मराठा बांधवांमध्ये एक प्रकारचं आनंद अस वातावरण पसरलंय मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून मराठा मावळ्यांनी वज्रमूठ आवळून हर हर महादेवची गर्जना केली आहे आणि तब्बल अठ्ठावन्न मुक काढले या ऐतिहासिक मोर्चाना नेतृत्व नसताना निघालेल्या विराट मोर्चाबद्दल फडणवीस सरकार पंक्चर झालंय आणि मराठ्यांना आरक्षण जाहीर झालंय परंतु एक विघ्न गुणाच्या व्यक्तीमुळे हे आरक्षण पुन्हा न्यायालयात जाऊन लटकलंय परंतु या आरक्षणासाठी शेकडो मराठा मावळे शहीद झाले असून अनेक मावळ्यांनी काठ्या ला ही मेहनत वाया जाणारच नाही मुंबई उच्च न्यायालयानं मान्यतेची मोहर उमटवल्यानंतर आता सर्वोच्च सुद्धा मराठा मराठा आरक्षणाला ग्रीन सिग्नल तमाम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय आरक्षणासाठी तमाम मराठा बांधवांनी एकीचा नारा देत तत्कालीन फडणवीस सरकारला घाम फोडला आणि पंढरीच्या वारीसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरीत नो एंट्री केली मोडेल पण वाकणार नाही अशा जिद्दीनं उठलेला मावळा आरक्षण मंजूर झाल्याशिवाय मागे हटला नाही हे विशेष